आणि दीपज्योती उवाच्यामध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आम्ही मित्रमंडळी सगळेजण फॅमिलीतले सगळे मेंबर्स आम्ही सगळेजण एका ट्रिपला आलो आहे. अगोदर त्या सगळ्यांची ओळख करून देते आणि त्यानंतर दाखवते आम्ही कुठल्या सुंदरशा स्पॉटवरती आज आलेलो आहोत. बघा माझ्या क्यूट मुली समृद्धी, सिद्धी, ऋतुजा आणि वैशाली पण आहे. हाय रोहित, रोहित ये ना इकडे. ही सगळी माझी टीम घेऊन मी आज आली आहे आणि तुम्हाला दाखवते किती ब्युटिफुल स्पॉट आहे हा. शिक्रापूरच्या जवळ कोंढापुरी ना, कोंढापुरी गावामध्ये आम्ही आलोय आणि हे बघा तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवतीये. तिकडे दरेकर सर आहेत, ते हॅलो करतात आपल्याला. आणि हे बघा किती सुंदर पाण्याचं ठिकाण आहे हे. आणि कोंढापुरी गावामध्ये हे एक तलाव आहे, हा छोटासा डॅम आहे. आणि इतकं मस्त वारं सुटलं इकडे ह्या समोरच्या रस्त्याने, म्हणजे हे भिंतीसारखं एक डॅमला आहे कटडा, त्याच्यावरून आम्ही पळत पळत मस्त आलो. इकडे समोर बघितलं तर इकडे कॉलेज दिसतंय. अच्छा, RM धारीवाल सिंहगड इन्स्टिट्यूट, इकडे खूप मोठं कॉलेज दिसतंय. आणि समोर तिकडे जर नीट बघितलं तर तिकडे पाणी पुरवठा योजना असा एक प्रकल्प आहे, जिकडून कोंढापुरी किंवा शिक्रापूर, रांजणगाव या सर्व एरियामध्ये पाणी पुरवठा केला जातो. मावशी खाली घेऊन चालली पाण्याच्या जवळ, मला तर खूप भीती वाटते. जाऊया हळूहळू. ओ येतं, एक बुडी मारून येत आहे का तुम्ही? हॅलो, कुठलंही डेअरिंग करू नका कारण आपल्याला घरी जायचं लवकर. दरेकर सर विचार काय? ए वैशाली, पाण्यात जरा हात तरी लाव, एवढं खाली उतरलीस तर. ए रोहित, दिस इज माय मॅचिंग बॉय. हे चला वरती या, मंदिराकडे जाऊ आपण. मंदिर कोणतंय बघूया. कोणाचं मंदिर हेच कळलं नाही. खूप मस्त वारं सुटलंय. चला ए हॅलो करा रे. हाय वैशू. हॅलो. ही रुसकी पोरगी इकडे एक ऋतुजा नावाची. तिकडे एक सुंदर मंदिर आहे, तिकडे पण आपण जाणार आहे. कोणतं मंदिर आहे ग वैशू तिकडे? खंडोबाचं आहे का? खंडोबाचं मंदिर आहे. Thank you.
खूप सुंदर आणि अतिशय मनसोक्त असं आज देवाचं दर्शन झालंय. तुम्हालाही सगळ्यांना मी मंदिराचा परिसर दाखवते इथला. खरं तर आम्ही आलो होतो आज ते लेक बघण्यासाठी कोंढापुरीचं. पण म्हणतात ना की देवानी भक्ताला बोलवलं की आपण आपोआप देवाच्या दारापर्यंत जाऊन पोचतो. तसं काहीसं झालं, हे मंदिर अचानक दिसलं आणि अतिशय सुंदर असं आमच्या सगळ्यांचंच दर्शन झालं. आज अलभ्य लाभ आमच्या नशिबातच होता असं म्हणावं लागेल. आपल्या सर्वांसाठी हा दर्शनाचा खटाटो. मल्हारी मार्तंड इथे या गावामध्ये विराजमान झालेले आहेत. पाण्यामध्ये जाऊ पण शकतो, पण थोडं रिस्की वाटलं मला म्हणून मी मुलींना काही घेऊन गेले नाही. मुलींना बघा गाडीतून पुढे पाठवून दिलं आहे तर कशा थोड्याशा रुसून फुगून गेल्या.